भिवंडी तालुका के पुंडास गांव में शिवसेना पुंडास शाखा प्रमुख कैलाश शेलार के नेतृत्व में हर वर्ष की तरह इस वर्ष भी स्वर्गीय शिवा महादू शेलार इनके स्मरणार्थ भव्य कुश्तियों का आयोजन शिवसेना पुंडास शाखा प्रमुख श्री कैलाश जी शेलार व भीमराव जी जाधव तथा युवा सेना शिवसेना पुंडास शाखा व ग्रामस्थ मंडल पुंडास द्वारा आज दिनांक 28 अप्रैल 2024 को बड़े हर्षोल्लास के साथ किया गया। इस अवसर पर भिवंडी तालुका ग्रामीण के अनेकों दिग्गज मान्यवर उपस्थित थे। आए हुए सभी मान्यवरों का स्वागत सम्मान पुंडास शाखा प्रमुख श्री कैलाश जी शेलार व श्री भीमराव जी जाधव तथा उनके सभी सहयोगियों द्वारा शाल व पुष्पगुच्छ तथा सम्मान चिन्ह देकर स्वागत किया। तो वहीं सभी मान्यवरों द्वारा कुश्तियों के स्पर्धकों को रोक रकम व ट्रॉफी देकर सम्मानित किया गया। आइए देखें इसकी एक रिपोर्ट। कुक्षे ग्राम पंचायतीचे माजी सरपंच मनोहर भोईर साहेबांचं या ठिकाणी आगमन झालेलं आहे। तसेच वर्ण आलेले कुस्ती करून दाखवा। कुस्ती मध्ये एक जण हरल्याशिवाय दुसरा जिंकू शकत नाही, लक्षात घ्या। म्हणून हार आणि जीत या एकाच नाण्याच्या दोन बाजू आहेत। आपण जिंकण्याचा विचार करा आणि जिंकता जिंकता एक जण हारण्याचाही विचार करा आणि हारल्यानंतर पराभव पचवण्याचा डाव दाखवा। आणि वा टाळ्या बाजूला की खाली घेतला, ताबा घेतला। कुस्तीमध्ये ताबा घेणे हा सुद्धा एक पराक्रम समजला जातो। हार्दिक अभिनंदन कुमारी सानिया उदार आणि मेगा सत्कार आपण या ठिकाणी करणार आहोत थोड्याच वेळामध्ये। अगदी पोलिसांबद्दल आम्ही नेहमी म्हणत असतो की आपले जो हे सर्व सण उत्सव आपण साजरे करत असतो, मात्र अनेक रंगीबेरंगे कपडे परिधान करून मात्र माझ्या खाकी वर्दीतला पोलीस आपलं संरक्षण करत असतो आणि आपण हे सण उत्सव साजरे करत असतो असे आमचे महाराष्ट्र पोलीस। मैदानामध्ये कोणी आखाड्यामध्ये पंच बसलेले आहेत त्यांना विनंती करतो की आपण बाहेर या। आखाड्यामध्ये काही पंच बसलेले आहेत, कृपया। आता मोठ्या कुस्त्या सुरू झालेल्या आहेत आणि एक आणखीन एक छोटी कुस्ती सुरू करा पंचांना, मी विनंती करतोय। तदनंतर बुधाजी जाधव या ठिकाणी उपस्थित आहेत, जे अनगाव सोसायटीचे संचालक आहेत। बुधाजी जाधव साहेब किरण भोईर यांना विनंती करतोय आपण या ठिकाणी या। आणि कुस्तीमध्ये आणि मी भीमराव जाधव यांना विनंती करणार आहे। भीमराव याला निशान पडील अनुभव झाला। पंच आखाड्यामध्ये बसलेले आपण बाजूला वा। आता चार कुसे राहिले तर परत कुसे जोडा सुरुवात करा। ठाकूरपडचा ठाकरे पेलवान फिरत आहे, 1000 रुपयावर त्याला जोड द्या। पेलवान फिरत आहेत या ठिकाणी आलेल्या सर्व मान्यवर पाहुणे असतील, प्रेक्षक असतील, खेळाडू असतील, कुस्तीपटू या सर्वांकरता जेवणाची उत्तम सोय करण्यात आलेली आहे। भोईर साहेबांचं या ठिकाणी स्वागत आहे। अरे क्या बात आहे, कॅमेरामॅन आपण गुच्छ आणि सन्मान चिन्ह दाखवतोय या मान्यवरांचा स्वागत आणि सन्मान। तदनंतर त्यांचंही करूया मनपूर्वक स्वागत। तेजस माळी शांताराम ठाकरे साहेब या ठिकाणी साईनाथ केणे यांना विनंती असेल की तजोत भंडारी धन्यवाद साहेब। आतमध्ये कोणी उभं राहू नका, अतिशय सुंदर। आपण टीव्ही स्क्रीनवर पाहतोय
या खेळाडूला संभाजी पाटील साहेब युवा सेनेचे भिवंडी तालुका संघटक साहेब आपलंही मनापासून हार्दिक स्वागत आहे. रवी पाटील साहेबांचे सुपुत्र आहेत संभाजी पाटील साहेब आणि विकासजी भोईर साहेबांच्या ठिकाणी स्वागत. दरम्यान या ठिकाणी स्टेजवरती शुभ आगमन झालेलं आहे. भिवंडी पंचायत समितीचे माजी सभापती व्यासपीठावर स्थानापन्न झालेले भिवंडी पंचायत समितीचे माजी सभापती आदरणीय रविकांतजी पाटील साहेब, भिवंडी वार्ताहर संघाचे अध्यक्ष तथा शिवसेना तालुका सचिव राजेंद्र काबाडी साहेब, कोलिवली गावचे शाखा प्रमुख विक्रमजी माळी, भिवंडी पंचायत समितीचे माजी सभापती, वर्ल्ड ग्रामपंचायतीचे माजी सरपंच, मराठा एनएक्स मराठा पंजाब एनएक्सचे प्रोप्रायटर विकासजी भोईर साहेबांना विनंती करतोय की ही कुस्ती होती ही बरोबरीच झालेली आहे. यावर्षी कैलासजी शेलार आणि पूर्ण पुंडास ग्रामस्थांना मी धन्यवाद देऊ इच्छितो, कारण या ठिकाणी आपण ज्या रॅलिंग जे पाहतोय त्या रॅलिंग लावल्यामुळे अतिशय चांगल्या पद्धतीने या स्पर्धेला रंगत आलेली आहे. तमाम पंचांचे आमचे अर्थातच या मैदानातून अर्थात स्वागत आणि सन्मान करतोय साहेबांचं या ठिकाणी स्वागत आणि सन्मान. भिवंडी पंचायत समितीचे माजी गुंदवली ग्रामपंचायतीचे माजी सरपंच केलं जात आहे. मान्यवरांच्या शुभ 1000 रुपये बक्षीस द्यायचं आहे. बरोबर घेऊन जा. भीमराव जाधव साहेब, संदीप पाटील साहेब वळ गावावरनं आलेले आहेत. त्यांनी तालुका संघटक संभाजी चला विनंती करतोय की आपल्या शुभास्ते रोग प्रादेशिक आघाडीचे तसेच अर्थातच कोलिवलीचे विकासजी भोईर, भिवंडी पंचायत समितीचे माजी सभापती तसेच संभाजी पाटील विक्रमजी. स्थानिक लोकांचे शुभ असते आणि पाहुण्याच्या समक्ष सन्मान होत आहे, सत्कार होत आहे. गोंडल सर तिन्ही पंच सापाड गावचा हा खेळाडू आहेत भीमराव जाधव साहेब. 48 भरभरून शुभेच्छा, असेच आपल्या गावाचं नाव उज्ज्वल कर. घरत युवा सेनेचे तालुका अधिकारी पंकजजी घरत यांचा स्वागत. घरत साहेबांचा नक्कीच उद्याचं भवितव्य भविष्य म्हटलं तर वावगट. 1400 रुपयाचं पारितोषिक क्या बात आहे. शेलार यांच्या शुभ असते मोणे चौधरी चौधरपणा हा विजय झालेला आहे आणि आनंद दादा सोनके साहेबांना सन्मानित करीत आहोत. मायेची शाल पुष्पगुच्छ आणि सन्मानची त्यानंतर या मुख्य स्टेजवरती आपण करत आहोत. तसेच मुख्य आयोजक कैलासजी शेलार आणि भीमराव युवा सेनेचे पोलीस दलाने त्यांना नोकरी दिली होती महाराष्ट्र पोलीस मध्ये. पाटील राष्ट्रीय पंच, श्रीराम धोंडल राष्ट्रीय घेतली ते चालू आहे पहिला. आणि फिजिकल मधली MPA डिग्री त्यांनी घेतलेली आहे लक्षात घ्या. आणि 2 शाळांमध्ये काम करतात, एक टेमघरच्या स्कूलमध्ये आणि अजून कोण पंच राहील. शत्रुघ्न भोईतातच माझी सेवानिवृत्त प्रोफेसर घडवण्यासाठी शिक्षकांची गरज असते असे आमचे आदर्श 6500 वसंत पाटील यांचा सन्मान सर्वांना लागलेली आहे आणि प्रेक्षक या ठिकाणी थांबलेले आहेत एवढा वेळ झाला. तो खेळ या ठिकाणी आयोजित करून अगदी 5, 7, 8, 10 वर्षाच्या मुलांपासून मोठ्या पैलवानांपर्यंत सगळ्यांना उद्युक्त केलं या मातीत उतरण्यासाठी
आणि देवाधिकांनी जागवलेली ही कुस्ती टिकवण्यासाठी जो प्रयत्न केला म्हणून आमच्या भाऊजी लोकांचा उपस्थित या जनसमुदायाच्या वतीने त्यांना खूप खूप धन्यवाद देतो, त्यांचं अभिनंदन करतो. खरं तरी कुस्ती जगली पाहिजे, पुढच्या पिढ्यांपर्यंत हे आम्ही उतरवलं पाहिजे. आम्ही सर आम्ही अनेक ठिकाणी भेटतो, निवेदन करताना अधेमध्ये या गोष्टी नेहमी सांगत असतो. इथे प्रेक्षक वर्ग खूप मोठ्या प्रमाणात होता, स्पर्धा 5 वाजता सुरू झालेल्या आहेत. शेवटची कुस्ती बघताना थोडासा प्रेक्षक वर्ग कमी झालेला असला तरी दर्दी प्रेक्षक वर्ग जो इथे थांबलेला आहे तो दर्दी आहे. आधीचा पण होता पण काही कामास्तव निघून गेलेला असेल. मी ज्यांच्या कानापर्यंत माझा आवाज जातो त्यांना अतिशय नम्रपणे विनंती करीन की आपल्या घरामध्ये अशा प्रकारची वारसा या कुस्तीचा वारसा जपण्यासाठी जगवण्यासाठी आणि भविष्यामध्ये आपल्या समाजाला जर निर्व्यस्ती बनवायचं असेल तर आमच्या पिढ्या या मातीमध्ये उतरल्या पाहिजेत. या मातीमध्ये त्यांनी घामाचा चिखल केला पाहिजे. ताकी कारण मी नेहमी म्हणत असतो की कुस्ती ही आपल्या गरिबाघरची श्रीमंती आहे. कारण पैलवान लोक हे नेहमी गरिबाघरी जन्माला आलेले मी पाहिलेले. खूप मोठे श्रीमंत ज्यांना आपण करोडपती अरबपती म्हणतो त्यांच्या घरामध्ये कुस्ती काही जन्माला येत नाही. आणि त्या पलीकडे मी जाऊन सांगेन की गरिबाच्या घरी शौर्य हे जन्माला येत असतं आणि आपल्या देशाचं संरक्षण करण्यासाठी या गरिबाघरचीच मुलं सीमेवर मिलिटरीमध्ये असेल पोलीसमध्ये असतील आपलं संरक्षण करण्यासाठी जात असतात. आणि म्हणून मी सांगतो की आपण सगळे मध्यमवर्गातील आहोत, गरीब घरची लोक आहोत आणि आम्ही या पिढ्यांना मातीमध्ये उतरण्यासाठी उद्युक्त केलं पाहिजे. सशक्त समाज, निर्व्यस्ती समाज, पराक्रमी समाज, आमच्या राष्ट्राचं आमच्या समाजाचं रक्षण करणारा समाज जर आम्हाला टिकवायचा असेल वाढवायचा असेल तर या लाल मातीमध्ये आमच्या मुलांनी घाम घालून या शौर्य ती परंपरा टिकवून ठेवली पाहिजे. आणि ही परंपरा टिकवून ठेवण्यासाठी आमचे कैलास भाऊजी असतील, भीमराव असतील, त्यांचे इतर सगळे सहकारी असतील, या सगळ्यांनी मुलांना या मातीमध्ये उतरण्यासाठी प्रोत्साहित केलं, उद्युक्त केलं. आणि हा संदेश तुम्ही आम्ही इथून घेऊन जाऊन अनेक गावचे कदाचित तिथे लोक असतील. बघा क्रिकेटच्या स्पर्धा प्रत्येक गावामध्ये होतात, अगदी 1-1, 2-2 लाखाचे बक्षिसं तिकडे असतात. मी इथून मुद्दाम सांगेन की आपल्या गावामध्ये 50,000 जमा करा. छोट्या खाणी का कुस्त्या असे ना, त्या कुस्त्या 2-3 तासाच्या होतील. या लहान मुलांना आम्ही तिकडे जर उतरवलं तर पुढच्या पिढ्यांमध्ये एक चांगला संदेश आम्ही देऊ शकतो. मी तुम्हाला नम्रपणे हात जोडून विनंती करीन, आवाहन करीन की प्रत्येक गावामध्ये जे कुस्त्यांचे फळ लोप पावलेले आहेत तुम्ही आम्ही ते जोपासण्यासाठी पुढाकार घेऊयात. इतकंच या प्रसंगी सांगेन. आणि उशिरा येऊन सुद्धा मला इथे आमच्या भाऊजी लोकांनी चांगला मानसन्मान दिला आणि बोलण्याची सुद्धा संधी दिली, त्याबद्दल आयोजकांचा आभार मानून थांबतो. जय महाराष्ट्र, जय हिंद. संजयजी वारगडे, पंच राजेंद्र काबाडी साहेब, वडपेचे सरपंच अनंत शेलार, राजेंद्र काबाडी साहेब तसेच देवानंद आणि या कार्यकर्त्यांवर हीच अपेक्षा करतो. तालुक्यामध्ये 221 गावं आहेत, 121 ग्रामपंचायती आहेत. शिवसेनेचा भगवा डवलाने पडकवण्याचा काम केलं आहे आणि ही कुस्ती निर्णय होईल. आणि पुन्हा एकेरी पाट कुस्ती बाहेर मध्ये गया बाहेर कुस्ती आलेले शिट्टी वाजली कुस्ती थांबली. नक्कीच या ठिकाणी शिगे अर्थातच उत्कंठ शिगेला पोहोचलेले आहे. कोण बनेगा विजेता, या गदेचा मानकरी कोण ठरतोय. मात्र प्रत्येकाचे मोबाईल बाहेर निघालेले आहेत. गाफील गाफील राहू नका, आदेश. लोणारचे उद्योगपती गुरुनाथ पुन्हा कुस्ती खडी खडी सुरू झालेली आहे. सगळ्या प्रकारचे डावपेच मारून झालेले आहेत आणि प्रत्येकाला प्रत्येकाचे डावपेच माहीत आहेत. आणि वा गुरुनाथ भोर यांनी मंचावर आहे. या ठिकाणी गुरुनाथजी भोईर साहेबांचं या ठिकाणी शुभ आगमन झालेलं आहे. आपलं हार्दिक स्वागत आहे, सुस्वागतम. आणि गुरुनाथ पाटील साहेबांचं या ठिकाणी आयोजकांनी भोईर यांनी कैलासजी शेलार यांना विनंती करतो की आपण गुरुनाथजी या ठिकाणी मान्यवरांचा स्वागत आणि सन्मान केला जातोय.
जितेंद्र जय शिवराय। मित्रांनो, आज आमच्या गावामध्ये भगव्या कुस्त्यांचे जंगी सामने आयोजित केले होते। ही परंपरा म्हणजेच 100 वर्षाहून अधिक आहे। जेव्हा आमचा जन्म झाल्यानंतर तिथपासून ही कुस्त्यांची स्पर्धा आम्ही आयोजित करतो पुंडास गावामध्ये। काही कालांतराने बंद होती, परंतु आज आम्ही जी स्पर्धा आयोजित केली याचे एकमेव कारण असे की परिसरातून गावातून जास्तीत जास्त पहलवान कसे घडतील ही आमची इच्छा आहे। त्याच्यासाठी खरोखरच भीमराव जाधव असतील, स्वप्नील शेलार असेल, संजय शेलार असेल, योगेश शेलार असेल, बलिराम शेलार असतील, भरपूर लोकांनी आम्हाला साथ दिली। खरोखरच आज आनंद वाटतो की खूपच सुंदर अशा कुस्त्यांचे आयोजन झाले आणि जास्तीत जास्त पहलवान घडतील ही अशी आमची अपेक्षा आहे। आज जो थोडासा वाद झाला शेवटच्या कुस्तीवर, हा थोडासा न पटण्यासारखा झाला। त्यांनी मानाची गदा होती, सर्व प्रेक्षकांची गावकऱ्यांची इच्छा होती की ती गदा कोणतरी घेऊन गेली नेली पाहिजे, परंतु तसं काय घडलं नाही आणि ती मानाची गदा पुन्हा एकदा राहिली। 2 वर्ष सलग ही गदा अशीच राहिली। ती गदा देमचे दूर श्रीकांत गायकार तर्फे आम्हाला मिळाली होती। खरोखरच त्यांनी खेळाडूंनी खूपच असे त्या जिंकून मान, तालुक्याचा मान, जिल्ह्याचा मान राखलेला आहे। सर्व खेळाडूंचे प्रेक्षकांचे खरोखर मनापासून धन्यवाद। समालोचकांचे असतील, डीजेवाले असतील, तसेच मंडप डेकोरेशन, त्यांनी खूपच मेहनत घेतली आणि सर्वांचे सहकार्य लाभले म्हणून ही स्पर्धा यशस्वी पार पडली। सर्वांचे धन्यवाद। जय महाराष्ट्र, जय शिवराय।